रितेश पंचांचा इशारा येतो आहे, सामन्याला सुरुवात होते आहे. सलामीची जोडी मी मैदानात बघतोय, निलेश आणि जगदीश. जगदीशाला सुवर्ण संधी आणून आहे जगदीश पगडे. अर्धशतक जर केलं तर 2000 रुपयाचा रोख पारितोषिक संकेत पाटील कडून. पहिला चेंडू हवेत जातोय, मात्र कवचा क्षेत्रामध्ये, तेथे मात्र झेल टिपला जातोय, चांगला झेल टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र निलेशला परतावा लागतोय. परतला एक चेंडू, धाव मात्र शून्य. काय सुरुवात केली आहे कोपाकांडे संघ, वेगळ्या फॉर्म मध्ये दिसतोय. मात्र रितेश यश प्राप्त करतोय चांगली सुरुवात, कारण एक चांगला फलंदाज मात्र स्वतःच्या नावे करून घेतलाय निलेश भोईर. क्या बात आहे, एक चांगला फलंदाज जेव्हा आउट होतो तर नक्कीच थोडीशी निराशा मात्र नक्कीच पाहायला मिळते. गाव देवी ऐरोली इलेव्हन या संघामध्ये एक चांगला खेळाडू निलेश मात्र परततोय पूर्णपणे रितेश. पुढचा चेंडू मात्र येण्याची वाट बघितली, मात्र खेळून काढला चेंडू तेथे. मात्र आता मात्र धावसंख्येचा लॉक उघडला गेलाय. एक ही धावसंख्या, एक गडी बाद एक अशी सुरुवात करताना पाहतोय. चांगलं आयोजन आणि आयोजनामध्ये आपण बघतोय निश्चितच चांगली सुरुवात, चांगला सामना आपण बघतोय. कोपरखंड इलेव्हन विरुद्ध गावदेवी ऐरोली इलेव्हन लढतला सुरुवात होतीये, परंतु सुरुवात येते मात्र कोपरखंड संघ करतोय. रितेश जातो पुढचा चेंडू घेऊन, आता मात्र अवे फ्रॉम द बॉडी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हा निसटून सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. कुठली धाव मात्र मिळत नाही या चेंडूवर. चांगलं कमबॅक करतोय कोपरखंड संघ, सुरुवात चांगली करतोय रितेशच्या माध्यमातून. संघनायकाने जो विश्वास दाखवलाय रितेशवर तो मात्र पूर्णपणे खरा उतरताना, महत्वाची धुरा सांभाळताना हा गोलंदाज आपल्या संघासाठी जातोय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र सफल झाला मात्र चेंडू हा घोषित क्षेत्रामध्ये जातोय. पंच कळवतात प्रेक्षकांना विनंती करेन कृपया तिथून थोडस मागे सरका, सहकार्य करा प्रेक्षक. थोडासा अडचणीत आला असता आपण खेळाडू बघितला, कृपया थोडे मागे बसा प्लीज उठा. तिथे थोडी अडचण निर्माण झाली क्षेत्ररक्षकाला बघितला आपण, तिथे क्षेत्ररक्षक धावत आला. प्लीज थोडस मागे सरका, सहकार्य करा. उत्तम आयोजन आपल्यासाठी घेऊन आलो आहे तर कृपया थोडस बाजूला आपण सरकला तर खूप बरं होईल. चला रितेश कडे जातो आखोट टप्पाचा चेंडू, आपण बघतोय मिड विकेटचा क्षेत्र गौरवने प्रयत्न केला होता परंतु वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. च्या माध्यमातून यंगस्टर्सना हा नक्की मेसेज आहे, वो बुलाती है मगर जाने का नहीं. चला धावसंख्या मात्र पोहोचली आपण बघतोय, गावदेवी ऐरोली संघ पोहोचतोय 6 वर. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळते, परंतु रितेश बघतोय पुन्हा एकदा. आपण बघतो आखो टप्पाचा चेंडू गौरव पासून दुरावलाय, पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार येतोय.
स्वतः गाव देवे ऐरोली संघाला, परंतु कमबॅक केलं. जगदीशने मात्र प्रत्युत्तर दिलं की घाबरू नकोस मित्रा, मी आहे, मी संघासाठी उभा राहतोय. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावसंख्या ठोकल्यात, एक चौकार आणि षटकार लगावलं, सावरलं, संघाला आपल्या धीर दिला, म्हणाला हरकत नाहीये. चार षटकांच्या लढतीमध्ये बघूया अजय येतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आक्रमकता सातत्याने पाहायला मिळते. अनिश्चितेचा खेळ आहे क्रिकेट, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. अजयच्या हातामध्ये चेंडू जातोय, पॉवर प्लेचं बंधन आता मात्र संपणार आहे. विखुरलं गेलंय क्षेत्ररक्षण, आपण बघतोय लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिडविकेट आहे आणि स्क्वेअर लेग. तर बघतोय पुन्हा एकदा जातोय डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हरने मारा करताना. अपील कडीये पंचांकडे, डावखुरा गोलंदाज, बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू होता अडखळला, मात्र तेथे जगदीश बीट केलं. चांगली सुरुवात आपण बघतो एक डावखुरा गोलंदाज जेव्हा येतो गोलंदाजीला, नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतं. बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू टाकला गेला जातोय. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू राजे चांगली ओळख करून देतो, एक चांगला खेळाडू आणि चांगला गोलंदाज असल्याचं निश्चितच बातचीत होते, महत्त्वाची असते. आपण बघतोय जगदीश आणि अनिकेत पूर्णपणे उणीव भरून काढली आहे निलेशची. जगदीश याने थांबायला लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागले. तत्पूर्वी बघूया अजय काय करतो आपल्या बॉलिंगमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय बीट करतोय, महत्वाची धुरा सांभाळतोय. कमी षटक आहेत, पॉवर प्लेचं षटक होतं, 12 धावसंख्या ठोकली आहे, परंतु बॅक टू बॅक संघ नायकाने जेव्हा दुसरं षटक दिले अजयच्या हातामध्ये, तेव्हा मात्र पूर्णपणे दाबून आता धरलंय, म्हणाला हरकत नाही, बांधून ठेवले फलंदाजांना धोनी. जातो अजय आता मात्र पुन्हा एकदा, व्हॉट अ बॉलर ऑन द क्रीज, पूर्णपणे प्रेक्षकांची मने जिंकतोय, महत्वाची धुरा सांभाळतोय. 3 डॉट बॉलच्या माध्यमातून बघतोय, अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण बघतो ह्या दुसऱ्या षटकांमध्ये. जातो अजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर. आता मात्र पंच नक्कीच कळवत आहेत, हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जाणार होता, अवांतर चेंडू टाकला गेला तिथे आणि एक धाव नक्कीच येथे गणली गेली. धावसंख्या हा 13 हा भारतीय संघासाठी अशुभकडा असतो, तो मात्र आता आला आहे ऐरोली कोळीवाडा संघाला, गावदेवी 11 संघाला. अजय पुन्हा एकदा, आता मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आहे तेथे पडतो, प्रयत्न केला होता मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा आणि निश्चितच एका धावने समाधान येथे मानावं लागेल. चांगलं कमबॅक करून, कारण जेथे धावांची सुरुवात गन मशीन चालू झाली होती तेथे मात्र जगदीशला थांबवलं आणि नॉन स्ट्राईकला आपण बघितलं अनिकेत उभा असताना बॅक टू बॅक 3 त्याला डॉट चेंडू टाकले. चांगली कामगिरी अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण जो निर्णय घेतला होता संघ गायकाने, जो विश्वास दाखवला होता पूर्णपणे सत्यात उतरताना की आपल्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे, पूर्ण करायची आहे. जातो अजय आता मात्र पुन्हा एकदा येथे, अजय बीट करतोय. बघा काय गोलंदाजी केली आहे ह्या गोलंदाजाने, महत्वाची धुरा सांभाळली आहे कोपरकर्णी संघ, कारण निर्णय जो घेतला होता लेजंड खेळाडू आपण बघितलं तर अजिंक्य पाडेल मात्र ह्या संघामध्ये खेळताना आपण बघतोय. तत्पूर्वी जातोय अजय पुन्हा एकदा, धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 14 एक गडी बाद 14. अजयाचा पुढचा चेंडू, आता मात्र मोठा प्रहार तेथे केलाय चेंडूवर, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सरळ सीमारेषा पार षटकार.
गाजवणारी, नाव सांगायची गरज नाही, गौतमी पाटील. तर कवलजीत येतोय, यस वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक. महत्वाची धुरा सांभाळायची आहे. एक इन फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज कवलजीत. आणि मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार, घातक हल्ला बोल, चेंडू सीमा पार, षटकार. अनिकेत मात्र लई मध्ये येतोय, चांगला षटकार लगावतोय. कवलजीत पहिल्या चेंडूवर जातोय पुन्हा एकदा राईट अबोर द विकेट. ब्लॉकवा पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढला. मात्र लॉंग ऑनला चेंडू आडव्यापर्यंत एकच धाव तिथे मिळतीय. सावरलंय आपल्या संघाला. बघा, निलेश सारखा चांगला फलंदाज बाद झाल्यानंतर, तंबूत परतल्यानंतर जगदीश अनिकेत चांगली खेळी करतायत, चौकार षटकार लगावतायत, एकेरी दुहेरी धावा जमवतायत. महत्वाची बाब आहे, कारण अजूनपर्यंत षटक शिल्लक आहेत, अजूनपर्यंत चेंडू टाकायचे आहेत, अजूनपर्यंत त्या चेंडूंना मात्र प्रतिउत्तर द्यायचं आहे. धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 27 वर. कवलजीत याचा पुढचा चेंडू मात्र खेळून काढला जातोय. चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने, थोडासा फंबल होतोय तिथे. क्षेत्ररक्षक निर्णय घेतला होता, परंतु थांबवलं, माघारी फिरवलं. आपण बघतो खेळपट्टीच्या मधोमध येऊन ठेपला होता. आपल्या संघावर अडचण नकोय, झेंगट नकोय, तू मागे फिर, घरात सुरक्षित पोच. आणि अशा प्रकारे दोन्हीही फलंदाज आपल्या घरात सुरक्षित पोचली आहेत. धावसंख्या पोचतीय ती 28 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना कोपरखंड 11 संघाने निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. दरम्यान कवलजीत याचा पुढचा चेंडू अकटप्पाचा चेंडू होता, मात्र हुक करण्याचा प्रयत्न येथे केला होता. पंच कळवतायत, येस, अवांतर चेंडू टाकला जातोय कवलजीतच्या माध्यमातून. बाउन्स झाला होता, थोडासा हाईट घेणारा होता चेंडू, परंतु MCA पंच तटस्थ पंच आहेत आणि नियमावली आपण बघतोय त्यांच्याकडे पूर्ण लेखनेतून उतरवलेली आहे, म्हणून अवांतर घोषित केला. धावसंख्या पोचली 29 वर. कवलजीत इन फॉर्म पुन्हा जातोय, आता खेळून काढला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला होता, हा ना हा ना 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 करता, मात्र येते बा. जे नजर हटी दुर्घटना घटी. कॉल महत्वाचा दिला होता, परंतु हा ना करणार, हा ना, तू येणार की मी जाणार, यामध्ये गाड्या दोन्ही मधोमध अडकल्या आणि ते हरलं कवलजीतने. धावत गेला, यष्ट्या उखाडल्या. आपण बघितलं धावजीतच्या रूपाने अनिकेतला मात्र परतावं लागलं. प्रीतम येतोय साथ देण्यासाठी, मात्र जगदीशशी. बघा, एका बाजूला धुरा सांभाळून खेळतोय जगदीश आपल्या संघासाठी. 29 धावसंख्येवर थांबलाय मात्र ऐरवली गावदेवी 11 संघ. चांगली कामगिरी करताना सातत्याने दोन्हीही संघांकडून चांगलं क्रिकेट आज या मैदानात पाहायला मिळतंय. कवलजीत धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न, सर बॅकवर्ड पॉईंट, वाईडिश मिड ऑन, लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गौरव आपण बघतोय. जातोय कवलजीत राईट आर्म ओव्हर द विकेट. येस, पकामडा चेंडू होता मात्र खेळून काढलाय. बघा पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू आडव्यापर्यंत आरामात एक धाव तेथे पूर्ण गणली जातीये. संघ पोचतोय 30 वर, 2 गडी बाद 30. तिसरं षटक कवलजीत याचं प्रगतीपथावर असताना या सत्रामध्ये 4 षटकांच्या येथे सामने खेळवले जाणार आहेत आणि निश्चितच चांगलं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला येते. आज आदरणीय सूरज दादा बलराम पाडील यांच्या माध्यमातून मात्र डे नाईट क्रिकेटचं सामन्यांचं येथे आपण थेट प्रेक्षपण, घरी बसल्या प्रेक्षकसुद्धा पाहतायत आणि लाईव्ह येथे उपस्थित प्रेक्षकसुद्धा आज नक्कीच पाहतायत. दरम्यान कवलजीत जातोय आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा.
अगो टपाचा चेंडू होता, प्रीतमने भिरकावून दिलाय, परंतु क्षेत्र मात्र तिथे आहे घोषित आणि फक्त एकच धाव तिथे मिळेल. येथे मात्र तीन षटक संपुष्टात आलेली आहेत. तीन षटकाच्या संपुष्टीनंतर धावसंख्या ऐरोळी गावदेवी मात्र पोचतोय 31 वर. डीजे प्रणीत शेवटचं षटक बघूया. खवलजीत काहीतरी माहिती देतोय, काण मंत्र देतोय. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. कोपरखरणे 11 विरुद्ध ऐरोली गावदेवी 11. काय सामना रंगला जातोय, काय क्रिकेट खेळलं जातंय, सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय. अतिशय शिस्तबद्ध असे सामने खेळवले जात आहेत. शिस्तीमध्ये आपण बघतोय सुरुवातीपासून, पहिल्या दिवसापासून 11 खेळाडू मैदानात उतरताना मात्र एका लाईनमध्ये जात आहेत. त्याच्यानंतर सामना झाल्यानंतर हस्तांदोलन करूनसुद्धा मैदानातून बाहेर येत आहेत. ही शिस्त पाहायला मिळते आहे नवी मुंबईची, ही शिस्त पाहायला मिळते आहे मात्र कुक्षेच्या या भूमीवर. तर प्रणीत येतोय वैयक्तिक पहिलं शेवटचं निर्वाणीचं हणामारीचं धावा जमवणारं षटक की आपण बघतोय विकेट घेणारं षटक प्रणीतच्या माध्यमातून. राईट राऊंड द विकेट अकोट टप्प्याचा चेंडू होता, मात्र तिथे दोन्हीही यष्टीरक्षक प्लस आपण बघतोय स्लीपमध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात असून सुद्धा दोघांनाही हरवून मात्र चेंडू सरळ घोषित क्षेत्रामध्ये शिरला. एक धाव नक्कीच मिळणार आहे या फटक्या आपण बघतोय घोषित क्षेत्रामध्ये गेल्यामुळे. संघ मात्र पोचतोय तो 32 वर. दोन गडी बाद 32, परंतु जगदीश चांगली कामगिरी करतोय, धुरा सांभाळून खेळतोय, आपल्या संघासाठी सावरताना दिसतोय आपल्या संघाला. जातोय प्रणीत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटप्रदा चेंडू होता, मात्र खेळून काढलाय तिथे चेंडू जातोय जातोय. पुन्हा एकदा पंच कळवत आहेत क्षेत्र घोषित क्षेत्र. फक्त एकच धाव तिथे मिळतीये, महत्वाचं आहे. हाणामारी करावी लागेल, प्रयत्न होत आहेत, परंतु येथे प्रणीत थांबवतोय. मगाशीच म्हटलं होतं की कवलजीत काण मंत्र देतोय, कारण थांबावं लागेल, स्थिरवावं लागेल धावसंख्येला. ज्वर वाढवायचा असेल धावसंख्येचा, धावसंख्या वाढवायची असेल तर मात्र जगदीशला आपले हात मात्र खोलावे लागतील, कारण शेवटचं षटक हे निर्णायक षटक येथे टाकलं जात आहे. अजूनपर्यंत काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातले. संघ स्थिरावलाय 33 वर. जातोय पुन्हा एकदा प्रणीत आपल्या बॉलिंग मार्कवर जगदीशसाठी. आता मात्र सोडून दिलाय आणि निश्चितच जर फलंदाजाने चेंडू सोडून दिला आरामात उभा, याचाच अर्थ पंच आपल्याला नक्कीच इशारा देणार. अवांतर घोषित केलं पंचांनी. धावसंख्या 34 वर. चौथं षटक येते प्रगतीपथावर असताना चांगली कामगिरी केली होती, परंतु तिथल्या सिद्धे गुड पाहताला. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल टिपलाय तेथे गौरव. बघा चाणाक्ष हा क्षेत्ररक्षक आहे, चाणाक्ष हा खेळाडू आहे NMPL मध्ये, याने दाखवून दिले होतं बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आपल्या नावे केलं होतं. हाच तो गौरव, चित्त्यासारखी झेप घेतली चेंडूवर आणि येथे मात्र बाद केलं जगदीश याला. सुंदर झेल तेथे टिपला गेला. तीन गडी बाद झाले, धावसंख्या 34.
नवीन येतोय फलंदाज, सिरावली आहे आपण बघतोय, मात्र पूर्णपणे श्रेय गोलंदाज घेत आहेत इथे. जगदीशने चांगली खेळ केली परंतु संपूर्ण षटकावर लागले. दुर्वेश येतोय नवीन फलंदाज, आता मात्र येते प्रणीत. पुन्हा एकदा अवांतर घोषित करतायत पंच. बघा अवांतर टाकले जात आहेत पण एकेरी दुहेरी धावा नक्कीच येथे गणल्या जातात आणि त्याचा फायदा नक्कीच आपण बघणार आहोत ऐरोली गावदेवी संघाला होऊ शकतो. धावसंख्या पोचली आहे ती 35 वर. जातो प्रणीत पुन्हा येतो आपल्या बॉलिंग मार्कवर. रॅटम राऊंड द विकेट ने मारा करतो, अंगवर चेंडू आदळतोय, हा ना करता करता येते. गौरव जिंकतोय, येस गौरव जिंकतोय. चांगली फेक आपण चपळता सातत्याने पाहायला मिळते. धावचिच्या रूपाने मात्र दुर्वेश तंबूत परततोय. चौथा हादरा बसतोय ऐरोली गावदेवी 11. पोचतो ऐरोली गावदेवी 11 संघ. कोपरखंड संघ 11 आपण बघतोय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता परंतु प्रणीत अवांतर चेंडू टाकतोय शेवटच्या षटकांमध्ये, परंतु कुठले मोठे फटके खेळून देत नाही, हात खोलून देत नाहीये. परंतु धावचीच्या रूपाने गौरव काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. चौफेर चमकदार कामगिरी गौरवच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाली आहे. एकच चांगला खेळाडू लाभला आहे कोपरखंड 11 संघाला. दरम्यान नवीन फलंदाज येतोय संकेत आणि प्रीतम अशी जोडगळी मात्र खेळपट्टीवर. शिल्लक चेंडूंचा मात्र त्यांना प्रत्युत्तर द्यायचं आहे. डावखुरा फलंदाज आहे तर आपण बघतोय. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल होताना बघतोय. जातो प्रणीत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट थंब ओव्हर द विकेट. प्रणीत चांगला फटका येतोय आणि येथे मात्र मोहर लागतीये. पंचांचा इशारा येतोय षटका. द डीजे बघा रात्रीचं सत्र आहे, चेंडू ट्रॅव्हल करत नाहीये, परंतु गजानन दुर्वे संघाने 58 धावा ठोकल्या होत्या. तब्बल मी विनंती करतो प्रेक्षक, तुम्ही जर मैदानाच्या आत असाल तर कृपया थोडस मागे वा. तिथे आता ज्या प्रेक्षकाने झेल पकडला मी विनंती करतोय थोडस मागे सरका प्लीज. तेथे क्षेत्ररक्षण करण्याला आपल्या खेळाडूला कृपया त्रास होता कामा नये याची दक्षता आपण घ्या प्लीज. येस प्रणीत संघ 41. पुन्हा एकदा प्रणीत तगने मात्र प्रहार केला आहे. तेथे झेल सुटला गेला प्रणीतचा. एक धाव पूर्ण केलेली, दुसरी धाव घेण्याचा आहे. फिरलाय परंतु पुन्हा एकदा गौरव. बघा बघा चेंडू फेकण्याची ऍक्शन त्याने केली, घर सोडलं मात्र आपण बघितलं संकेतने आणि बाद झाला. फक्त एकच धाव या फटक्यावर मिळणार आहे. संघ पोचतोय 42 वर. माफक म्हणता येणार नाहीये परंतु 43 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे कोपरखंड संघाला आणि बदल महत्वाचा आहे समालोचन कक्षामध्ये. तर या नवंबरचा गोड आवाज स्वीट साऊंड आणि चॉकलेट बॉय विघ्नेश मडवी मॅन फ्रॉम घनसोली.
सेवक चषक 2024 च्या या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच आपल्या समोर रंगली जाते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, एकीकडे गावदेवी ऐरोली तर दुसरीकडे कोपरखेणे इलेव्हन कोपरखेणे. पहिला डाव आपण पाहिला, गावदेवी ऐरोली टीमने बॅटिंग केली आणि चार षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावर लागलेत. 43 धावांचं टार्गेट उभं केले. आजचा दिवस, आजची रजनी जर पाहिली तर सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग झाली. 60, 65, 70 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्या. पण नंतर जसं फ्लडलाईट चालू झाले, जसं मात्र या मैदानामध्ये अंधार पसरला, तिथे मात्र कुठेतरी खेळपट्टीने रंग बदलला आणि 24, 25, 28, 29 धावा देखील डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. या मॅचमध्ये 43 धावांचं टार्गेट आहे. बॉलिंग लाईनअपसाठी जाणला जातोय गावदेवी ऐरोली टीम त्याच्या अगेन्स्ट कोपरखेणे इलेव्हन कोपरखेणे, ज्या टीमकडे मोठी बॅटिंग लाईनअप आहे, तो संघ मात्र या 43 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करेल याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा आहे. कुक्षेत गाव आज टेनिस क्रिकेटने न्याहून निघाला आहे. कुक्षेत गावाची कक्षा रुंदवणारी स्पर्धा, कुक्षेत गावाच्या क्रिकेटमध्ये एक व्यासपीठ देणारी क्रीडा स्पर्धा आणि मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्यात सलामीची जोडी. नवी मुंबईची एक क्रिकेटमध्ये आयडल जोरी ज्याला म्हटलं जातं. एकीकडे चेंडू पुरवायचा, एकीकडे गौरव बडदे ज्याने अफलातून खेळ नुकत्याच झालेल्या नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये केला. ॲज अ बॅटर, ॲज अ क्षेत्ररक्षक दोन अवॉर्ड आपल्या नावी केला आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू, TDPL स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ज्याने लाईफमध्ये पहिली बाईक ज्याने पटकवली डायगरच्या भूमीवर, तो खेळाडू गौरव बडदे मैदानामध्ये इंटर झाला आहे. त्याच्या समवेत आपण जर पाहिला तर टायमिंगचा धनी आणि एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याला जाणलं जातोय मयुरेश म्हात्रे, हा देखील मैदानामध्ये पाहायला मिळते. कोपरखेणे वर्सेस ऐरोली अशा दोन संघांमध्ये ही लढत लढताना पाहायला मिळेल. अतिशय देखणी स्पर्धा, आज तमाम प्रेक्षकांची गर्दी आणि कुक्षेतचं गाव आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्याने भरलंय. औचित्य आहे नगरसेवक चषक, ज्या नगरसेवकाने कुक्षेत गावाचा काया पलट केला, आमच्यासारखे अनेक तरुणांना, जे बेरोजगार तरुणांना रोजगार दिलं, आज प्रत्येकाला एक चांगल्या स्थितीमध्ये पोचवण्यासाठी ज्याचा सिंहाचा वाटा आहे आणि 24 तास 7 दिवस तुमच्यासाठी उपलब्ध असणारे आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक सूरज बाळाराम पाटील यांच्याच प्रेरणेतून, त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही नगरसेवक चषक स्पर्धा. तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्या. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गौरव शिंदे, तेज तर्रार गोलंदाज, नवी मुंबईचा वेगवान. गोलंदाजाच्या यादीमध्ये या खेळाडूचं देखील नाव गणलं जातं. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला, एकीकडे गौरव शिंदे तर दुसरीकडे गौरव बडदे. दोन गौरव, आता कुठल्या टीमचा गौरव होईल? एकीकडे ऐरोली तर दुसरीकडे कोपरखेणे. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल, 43 धावांचं इथे आव्हान उभं केलंय आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. पहिला बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साईड अंपायरने, दोन्ही बाहत विमानासारखे पसरलेत. येट इज व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने या षटकाची, या इनिंगची सुरुवात होते. 43 धावा. मगाशीचा सामना आपण पाहिला तर कुशल इलेव्हन जय गणेश सारसुळे टीमने 29 धावा डिफेंड केल्या आणि श्रीकृष्ण दिवासारख्या बलवान संघाला या स्पर्धेतून परतावं लागलं. हे आहे क्रिकेट. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मिडल होऊ शकला नाही. इथे मात्र सिंगल मिळते, सिंगलने आपलं खातं उघडतोय गौरव बडदे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे. लॉकडाऊन होतं, ज्यावेळेस आपण घरी बसत होतो, ज्यावेळेस कोरोनापासून वाचण्यासाठी आपण आपल्या बेडरूममध्ये होतो, त्यावेळेस हा खेळाडू नेटमध्ये बॉलिंग मशीन घेऊन सराव करत होता. म्हणूनच म्हटलं, जो सराव में खो गया समजो वो सफल हो गया. म्हणूनच क्रिकेटमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. इन साईड आऊट, फटका चांगला आहे. नो बॉलचा इशारा, पण चेंडू जाईल सीमारेषी पलीकडे. गौरव बडदेच्या बॅटमधून येतोय नैत्रदीपक आणि डोळ्याची पारणं फिरणारा क्रॅकिंग षटकार. नो बॉल.
रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा रेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर गौरव बर्डे, इनफॉर्म बॅट्समन, सुपर डुपर बॅटिंग NMPL मध्ये पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळेल. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवा येत आहे पण फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळेच फलंदाज बाद होऊ शकणार नाही. नशीब नशीब नशीब, किस्मत हमेशा बहादुरो का साथ देती है और इस बार किस्मत गौरव बर्डे के साथ है. एक धाव मिळते, एका धावाने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 43 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये अटॅक, पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे. यावेळी फुलर लेनचा चेंडू, चूक केली गौरवने पण क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात ना माफी नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. कोपर खेळणे, 11 कोपर खेळणे. ज्यावेळेस अजिंक्य पाटील यांचा सन्मान केला होता त्यावेळेस अजिंक्य पाटीलने वर्तवलं होतं की यस, आम्ही टीम शून्यातून उभी केली आहे, यंगस्टरला संधी दिली आहे आणि प्रत्येक खेळाडूवर विश्वास दाखवून आज नवी मुंबईच्या पटलावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोपर खेळणे, 11 कोपर खेळणे हा बलवान संघ म्हणून गणला जातो. त्याचं संपूर्ण श्रेय अजिंक्य पाटील आणि संपूर्ण टीमला जात आहे. खूप चांगला खेळ सातत्याने राहिला आहे. त्याचमुळेच आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धा मागच्या वर्षी जर पाहिलं तर 2021-22 बेस्ट टीम ऑफ द इयर असा अवॉर्ड नगरसेवक चषकामध्ये याच टीमला देऊन सन्मानित केलं गेलं होतं. हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. अनेक स्पर्धेमध्ये खूप चांगला कारनामा पाहायला मिळाला आहे या कोपर खेळणे, 11 कोपर खेळणे टीमच्या माध्यमातून. गौरव बर्डे, मयुरेश म्हात्रे इन फॉर्म बॅट्समन, चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 16 आकड्यावर. यावेळेस बॅकफुटला येऊन लाजवाब स्ट्रोक. नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडणार? रूम तर सगळ्यांना पाहिजे, तर बॅट्समन कसा सोडेल? चेंडू जातोय सीमा रेषा पार, मयुरेशच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. फुटला येऊन खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, खूप चांगला फटका. यावेळेस देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कॅप्टन स्वतः रितेश वैटी आपल्या टीमसाठी 100% एफर्ट देत असताना टीमची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 21. फ्लाइंग स्टार्ट वेल बिगन इज हॅव डन, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला होतो. दमदार सुरुवात झाली आहे टीम कोपर खेळण्याची. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाखेरीज 21 धावा. यावेळेस देखील पुन्हा एकदा मिडविकेट रिझर्वमध्ये टोलवला जातोय. चेंडू जातोय रितेशकडे, एक धाव मिळते, षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22 धावा, बिनगडीबाद अशी दमदार आणि धमाकेदार सुरुवात झाली आहे टीम कोपर खेळणे, 11 कोपर खेळणे टीमची. आज जर पाहिलं तर कालच्या दिवसात करावे 11 करावे टीम जी क्वालिफाय झाली, त्यानंतर आज जर पाहिलं तर कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम क्वालिफाय झाली. ह्या गटातून कुठला संघ जाईल क्वालिफाय राऊंडमध्ये त्याकडे लक्ष असेल. 32 संघ एका 3 दिवसात खेळण्याचा कारनामा अनुप पाटील यांनी टीमने केलाय, हा देखील इतिहास असेल. अनुप पाटील सॅल्यूट आहे तुम्हाला, तुमच्या कार्याला. कुक्षेटगाव प्रीमियर लीग त्याचबरोबर 32 संघ 3 दिवसामध्ये कंप्लीट करणारा पहिलं आयोजन असेल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचं आणि त्याचं संपूर्ण श्रेय जय गजानन कुक्षेत आणि अनुप पाटील यांनी टीमला जात आहे. चला पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 18 बॉलचा खेळ बाकी, 18 बॉलमध्ये करायचे तब्बल 21 धावा. मॅच ऑन आहे, संधी आहे षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सँडी गुप्ता. पहिलाच बॉल फ्लिक जिस इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषी पलीकडे. कलाईचा उपयोग केलाय गौरव बर्डेने आणि असं म्हटलं जातं जिसके पास कलाई है उसके पास रनों की मलाई है. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार.
काल फ्लिक ऑफ द रिस्ट मिस्टर गौरव बर्दे इन फॉर्म मॅन इन टच लाजबा बॅटिंग करत असताना षटकार. यावेळेस देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली. विकेट किपर निलेश भोईर आज मात्र निराशा केली. निलेश भोईरने पहिल्याच बॉलवर बाद झाला. टीम मात्र 43 आपण पाहू शकाल. इथे फटका चांगला आहे. स्ट्रेट बॅटने खेळला. गॅपमध्ये चेंडू आहे. प्रीतम पाटील वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 29 या आकड्यावर. 29 धावा धाव फलकावर लागले. 29 धावा धाव फलकावर लागले. अजूनही जर पाहिले तर 14 धावांची आवश्यकता आहे. मॅचमध्ये पकड निर्माण केली आहे. चांगली बॅटिंग करत असताना यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. जगदीश पकडे. डायरेक्ट होईल की काय? फेकी खराब. बॅकअप आहे पण सिंगल मिळते. चिकी सिंगल, रिस्की सिंगल. एक एक करून धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. अनेक प्रेक्षक आज कुक्षेत गावच्या दिशेने रवाना होत असताना पाहायला मिळतील. यावेळी फटका पाहू शकाल. स्क्वेअर ऑफ द विकेट. गौरव बर्देच्या बॅट मधून आणखी एक ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. बर्देच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर. अवघ्या 7 धावांची आवश्यकता. आणखी एक मोठा फटका. गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जाईल. सीमारेषा पार चौकार. गौरव बर्देच्या बॅट मधून अखेरच्या बॉलवर चौकार आलाय. या मॅच मध्ये तुफानी फलंदाजी करत असताना या मैदानामध्ये तुफान बरसलाय गौरव बर्देच्या नावाचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावर. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 3 धावा. सुपर. दमदार क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 3 धावा. गोलंदाज सज्ज झालाय. इथे फ्लाइटी चेंडू पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होती. अगदी क्रिकेटमध्ये अत्याधुनिक रंग पाहायला मिळतं. कारण की पूर्वी लाकडी बेल्स असायचे, आता LED बेल्स पाहायला मिळतील. हे आहे क्रिकेट आणि बदलणारा खेळ आहे क्रिकेट. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. कव्हर रिजनमध्ये 1 धाव मिळते. गौरव बर्देला स्ट्राईक दिली जाते. इंटेलिजंट क्रिकेट म्हणावं लागेल, कारण की इनफॉर्म बॅट्समन गौरव बर्दे चांगली बॅटिंग करतोय. त्यामुळेच त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं इम्पॉर्टंट असेल. गौरव घेतोय 25 या आकड्यावर. चांगला खेळ सातत्याने राहिला आहे. कोपर खेळणे, 11 कोपर खेळणे टीमकडून. चला नेक्स्ट मॅचसाठी मी अनाऊन्स करतोय. टॉस सडिया स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण अपयशी ठरतोय. गजानन तुर्बे टीम आणि या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो 2 हात करेल. चांगली फाईट पाहायला मिळेल. क्वालिफाय राऊंडसाठी देखील तो सामना देखील पाहायला मिळेल. अजित चव्हाण आमच्यासोबत जॉईन झालेत. खूप चांगला स्ट्रोक. सिंगल मिळते अगदी आरामात. अगदी स्लाइस केलं जात आहे. चांगला खेळ. सुरुवातीला आक्रमण, त्यानंतर शांतता. हे आहे एक मॅच्युअर क्रिकेटचं लक्षण. आणि हे मॅच्युअर क्रिकेट आता खेळलं जात आहे गौरव बर्देच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग. वेगवान चेंडू अशा तऱ्हेने हा सामना जिंकतोय तो. म्हणजेच कोपर खेळणे, कोपर खेळणे वेल प्लेड कोपर खेळणे टीम आणि हार्ड लक गावदेवी ऐरोल टीम. चला नेक्स्ट मॅचसाठी आपण लगेचच टॉससाठी येणार आहोत. अनिकेत प्लीज लगेचच आमच्यासोबत जॉईन व्हा. आणि
टॉस प्रेझेंटेशनसाठी मी पुष्पक पाटील यांना विनंती करतोय की आपण जॉईंट व्हा. चला, मॅन ऑफ द मॅच गोज टू